धन्यवाद. यानंतर जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा मी तुमच्या समोर आमंत्रित करत आहे तुमचा आमचा सर्वांचा लाडका म्हणजेच अजित कुमार कोष्टी जोरदार तुमच्या समोर येत आहे अजित कुमार कोष्टी. आमचं गण्या म्हणतंय मला लगीन न करण्याचा लई भारी फायदा आहे. मी म्हटलं लगीन न करण्याचा फायदा? मला म्हणतंय लगीन न करण्याचा फायदा म्हणजे मला पलंगाच्या दोन्ही बाजूने खाली उतरता येते म्हणते. शहाणाईस म्हटलेलं का? लोक म्हटलं संशयानं बघता निभार डॉग झालायस. आपल्याला लगीन करायला पाहिजे. आपल्याला आपल्याला म्हणजे लेका तुला. ह्याला पोरगी बघायला घेऊन गेलतो. मला म्हणते आमच्या पाहुण्याची एक पोरगी आहे रे लई भारी आहे. पोरगी लई भारी आहे म्हणून ह्यानं तोंडाचं चंबू केला की माझ्या तोंडाला पाणी सुटलं. मला म्हणते पाहुण्याची एक पोरगी आहे रं कानानं जरा किंडी आहे म्हणते. मी म्हटलेलं का तू दहावी नापास निवार ढॉक तुला कोणी हेमा मालिनी लगीन करणार आहे? ह्याला पोरगी बघायला गेलो होतो. जाऊन बसलो 10 मिनिटं असं बसलो होतो काय बोट वाटाघाटी नाही. पोरीचं बाग गण्याला म्हणते पाहुणं पोरगी बघणार का? गण्या म्हटला मग काय झक मारायला आलोय. आणा पोरगी. पोरगी आली. पोरगीचा पदर डोक्यावर नाही इथं पर. पाहुणं म्हणते पोरणू पोरगी नीट बघून घ्या. आता हिचा पदर असा असं वाकून झोपून बघितलं तरी हिचं तोंड दिसेना. आणि हे म्हणते नीट बघून घ्या. गण्या तर सपशेल झोपलं. गण्या झोपलं रे ना आणि जरा झाकलं उठलं आणि मला म्हणतंय पोरगी लई भारी आहे र. मी म्हटलं तुला कसं कळलं? पाहुणा सांगता येईन नवं म्हणते. शहाणाईस म्हटलं डोक्यावरनं पदर काढा म्हणून पोरगीनं असं पदर काढला. आणि गण्याकडे बघत म्हटली काय भाऊजी? भाऊजी आरलं का? म्हटलं ती माझ्याकडे बघाल्या डोळ्यानं म्हटले मॉडेल चकणार नाही. मग म्हटलं हा प्रश्न विचारा म्हणताना गण्या सगळ्यात पुढं नाव हे होतं कानानं किंड हे ना ऐकलं गाव तासगाव. नाव तासगाव असतंय बर. गाव हे ना ऐकलं नाव गंगूबाई. मी म्हटलं गण्याला का मज्जा आहे बाबा तुझी. गण्या मला म्हणते लका ते कानाने किवंडे दिसते तू जरा मोठ्याने विचार. मी लगेच म्हटलं नाव. माझा आवाज चढला चढला पोरगी लाट लाट घाबरायला लागली गंगूबाई. मग म्हटलं कसं सरळ आलं ते भाऊ ते घाबरते. म्हटलं मला जोर आला बहीण बाप बाप म्हटल्या म्हटल्या पोरीच्या पानं काढलं पायतान. मी ते बघितलं हळूच माग सरून माझं पायतन घेऊन मी थराट. गण्याला काही कळलं तिथंच बघत होत खाड कर पायतन बसलं. पोरी पुढं खाड 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 चार आणली. मी मिटवायला आलो म्हटलं चूक झाली. पोरगीची आई मधी पडली म्हटली जावयाला मारायचं नाही. हे मॉडेल खपणा म्हटली लई दिवसानं आलं स्थळ. ह्या पाहुण्या पुढं पोरीच्या बाचं आणि पोरीच्या आईचं भांडण चालू झालं. पोरगीचा बा म्हटला माझं तुझ्यावर प्रेम नाही मी घटस्फोटच घेतो. पोरगीची आई रडाली. गण्याला म्हणते भाऊजी बघा की. गण्या म्हणते भाऊजी बघा की म्हटली मुडदा बसवला ह्याचा. लगीन होऊन 10 पोरं झाली आणि आत्ता म्हणतंय माझं तुझ्यावर प्रेम नाही. गण्या म्हटला मावशी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. प्रेम नाही म्हणतंय तर 10 पोरं झाल्यात असतं तर तुमचं काय झालं असतं बघा. त्या पोरी संगच गण्याचं लगीन झालं.
लग्नात पोरगी जाडच्या जाड आणि एका महिन्यात असली हाडकुळी. गण्या म्हणते लका आपण बघायला गेलो तर दुसरीच पोरगी दाखवलेली, आता हे दुसरंच मॉडेल दिसतंय. मी म्हटलेलं का तीच होती म्हटलं ते. ती म्हटलं एका महिन्याभरात हे शुगर फ्री गोल्ड खाल्लंय म्हटलं ते, म्हणून ते बारकं झालंय म्हटलं. गण्याचं लगीन झालं, संसार एवढा भारी करतंय, हे हनीमूनला जाऊन जाऊन गेले पंढरपूरला. भटजी म्हटलं हे इथं काही तसलं करायचं नाही, चला तिकडे. गावभर हिची बायको सांगायला, आमचं काय झालं नाही, आमचं काय झालं नाही. हे शान गेलंय सासरवाडीला, डोळ्याचा त्रास होतो मधी, ट्रीटमेंट करायला म्हणून गेले सासूबाईकडं. सासूबाई बाथरूममध्ये गेल्या होत्या, हे कुठनं तर बाहेरनं जाऊन आलं, पेढे घेऊन आलं. तर म्हटलं सासूबाई पेढा आणल्यात, आता ही आंधळा आहे म्हणून ती बी शाणी बाहेर आली. ह्यानं दोन पेढं दिलं, तिला बी गप्प खायचं आहे की नाही. पेढं हातात घेतल्यानं म्हणत्या जावे बापू कशाचं पेढं. गण्या म्हणतंय मला कालच्यापासून जरा जरा दिसायलंय त्याचं पेढे. हे घरात आलंय एवढं कंजूस आहे, संसार आला, धोतर घालते आता 4 वर्षातनं एक धोतर वापरते. हे धोतर फाटलं की त्याची नाडी शिवून घेते. ही नाडी तुटली की कंदिलाची वात म्हणून वापरते. ही वात जळली काळं राहते की नाही, त्यानं दात घासते. संसाराला कवा बायकोला 10 पैसे देत नाही. हे कामाला चाललो तर शेतात कामाला आहे, बायको म्हटली भाजीला काय नाही पैसे ठेवून जावा. हे म्हटला पैसे कशाला खर्च करायला, मला एक गोड पप्पी दी की माझं पोट भरते. बायको म्हटली मुडजा बशिवला तुझा, तुझं भरल र, माझं भरायला नको का. हे म्हटला मग मी पण तुला देतो. सुखसंवाद झाला. हे कामाला गेले शेताकडं, 5 वाजता संध्याकाळी आलं घरात. आलं बायकोनं असं खमंग चिकन केलं होतं, ती बाजरीची भाकरी चिकन, ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं, पटकन एक पीस उचलला येणं तोंडात घातला, एक 2 खास खाल्लं नाही. ज्या लक्षात आलं म्हटलं होय का सकाळी भाजीला पैसे नाही म्हणत होती, ह्याला चोरून आणलीस का काय. बायको म्हटली चोरायला काय मुडद्या, तुझ्यासारखं चोर नाही मी. सकाळी पैसे मागितल्यावर पप्पी दिले नव्हतेस का, 30 दिलं दुकानदाराला. हे उकानं एवढं भारी घेत आहे. शेंगाची पेंड म्हशीला चारली, शेंगाची पेंड म्हशीला चारली आणि गंगेशी लगीन करून आम्ही झक मारली म्हणते. ह्याच्यावरचं हे मॉडेल आहे. ते म्हणते सचिनच्या बॅटवर बॉल टाकते वाकून, सचिनच्या बॅटवर बॉल टाकते वाकून आणि गण्याचं नाव घेते 4 गडी राखून. जो उकाना घेतल्या घेतल्या मी हिच्या संग घटस्फोटच घेतो म्हणून वकिलाकडे गेलो. वकील म्हटला घटस्फोटाची फी 5,000. तुमच्या बाण लगीन केलो 250 रुपया. घटस्फोटाची फी 5,000. वकील म्हटला स्वस्तात केलेली कामं अशीच होणार की. केस गेली कोर्टात, वकिलाने म्हटलं स्ट्रॉंग मॅटर घेऊन ये. हे स्ट्रॉंग मॅटर घेऊन गेले. जजाला म्हणते जज साहेब लग्न होऊन 10 वर्ष झालं, ही बायको म्हटला लई ताप द्या लागल्या, हातात काय वस्तू घेईल ती फेकून मारते. म्हटलं 10 वर्षापासून हिचा ताप आहे, मला घटस्फोट पाहिजे म्हणजे पाहिजे. जज म्हटलं 10 वर्ष झालं वस्तू फेकून मागाल्या माराल्या आणि आता आलायस. हे म्हटलं 10 वर्षात आज पहिल्यांदाच नेम बरोबर लागलाय. ही काही घटस्फोटाची केस होत नाही म्हणतात. आलंय 4 दिवस विचार केले, पुन्हा केस कोर्टात स्टँड झाली. जजाला म्हणते साहेब ही बाई काय उपयोगाची नाही, लगीन होऊन 10 वर्ष झाली, 10 वर्षात किती पोरं पाहिजे होती. हे जज साहेबाला विचारलं. साहेब म्हटले ते मला काय विचारायचं नाही, ते डॉक्टरला विचारा म्हटले. तसं नव्ह साहेब, लग्न होऊन 10 वर्ष झाल्यात, 10 वर्षात एक 5-6 पोरं पाहिजे होती की नाही. ही बाई काय उपयोगाची नाही म्हटला, वाटतं एक पोरगं झालंय म्हटलं याच्यापासून.
साहेबांनी सगळी केस समजून घेतली आणि तिला विचारलं, काय गे बाई तुझं काय मत आहे? तिचा पारा असा थार 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 चढला. म्हटले मुडदा बशिवला ह्याचा, साहेब लग्न होऊन 10 वर्षात एकच पोरगं झालंय मला मान्य आहे, खरं ह्याच्या भरोश्यावर बसलो असतो तर ते बी झालं.